नमस्कार, मी संदीप देसाई बुलेटिनची सुरुवात करू एका ब्रेकिंग बातमीने. मुंबई महापालिकेतील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. ईडीनं सूरज चव्हाण यांना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकरणी सूरज चव्हाणांची चौकशी करण्यात आली होती. दरम्यान यानंतर ईडीनं त्यांना अटक केली आहे. सूरज चव्हाणांना उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे. कोविड लॉकडाऊन खिचडी घोटाळ्यात ईडीने आदित्य ठाकरे यांचे फ्रंटमॅन सूरज चव्हाणची अटक केली आहे. मी त्याचं स्वागत करीत आहे. संजय राऊत मित्र परिवाराने त्यांच्या खात्यात पण खिचडीचे पैसे गेले. उद्धव ठाकरेचे सेनेचे नेते ऑक्सिजन खाल्ला, कोविडचं कफन खाल्लं, रेमडेसिवीर खाल्लं, खिचडी खाल्ली. उद्धव ठाकरे साहेबांना सगळा कोविड घोटाळ्यांचा हिशोब द्यावाच लागणार. जे भाजप विरोधी वातावरण तयार होत आहे त्या सगळ्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर जाणीवपूर्वक अगदी सूडबुद्धीने आज सूरज चव्हाण यांच्यावर ईडीने कारवाई केली. ही कारवाई करताना कदाचित भाजपाचा हाही हेतू असेल की निवडणुका तोंडावर आलेल्या असताना अशा पद्धतीने कारवाई करायची, सगळीकडे घबराटीचं वातावरण तयार करायचं, जेणेकरून सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या सोबत कुणीही उभाच नाही राहिला पाहिजे. पण भाजपा भ्रमात आहे. ही लढाई डुअर डायच्या सिच्युएशनची आहे, करावा मराच्या सिच्युएशनची लढाई आहे. शिवसेना सचिव आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना आज ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे. सूरज चव्हाण यांना खिचडी घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती जी आहे ती माहिती सध्या मिळते. सकाळी 11:30 सूरज चव्हाण यांच्या ईडीच्या चौकशीला जी आहे ती आज सुरुवात झाली होती. त्यानंतर त्यांना आज जी आहे ती अटक करण्यात आलेली आहे. अनेक दिवसांपासून सूरज चव्हाण यांची चौकशी जी आहे ती चौकशी सुरू होती आणि अखेर आज ईडीकडून जी आहे ती अटक करण्यात आलेली आहे. ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांवरती खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीची टाच आहे. त्याचपैकी पहिली अटक जी आहे ती सूरज चव्हाण यांची करण्यात आलेली आहे. याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर अनेक वेळा खिचडी घोटाळ्या प्रकरणी ठिकठिकाणी जे आहे ते ईडीने छापेमारी देखील केली होती, परंतु यामध्ये अटक झाली नव्हती. परंतु पहिली अटक जी आहे ती पहिली अटक आज करण्यात आलेली आहे आणि हा ठाकरे गटाला खरं तर मोठा धक्का मानला जातोय. आपण सध्या ईडी कार्यालयाच्या बाहेर आहोत आणि थोड्याच वेळापूर्वी ही अटक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर या ईडी कार्यालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आपल्याला पाहायला मिळतं. काल ठाकरे गटाची महापत्रकार परिषद देखील पार पडली होती. या महापत्रकार परिषदेमध्ये देखील स्वतः सूरज चव्हाण उपस्थित होते आणि इतर कार्यक्रमांमध्ये देखील सूरज चव्हाण मोठ्या प्रमाणात सहभागी असलेले आपल्याला पाहायला मिळायचे. परंतु अनेक दिवसांपासून त्यांच्यावरती ईडीची चौकशी जी आहे ती ईडीची चौकशी सुरू होती आणि अखेर खिचडी घोटाळ्या प्रकरणी पहिली अटक जी आहे ती ईडीने केलेली आहे ती सूरज चव्हाण यांची झालेली. त्याच्यामुळे ठाकरे गटाला आणि आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातोय. कॅमेरामन अजय मोहितेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई.